नमस्कार, 9 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूयाच्या ठळक घडामोडी. यावल पंचायत समितीच्या सभागृहामध्ये संत रोहिदास यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अटरावल येथील मुंजोबा यात्रेचा या रविवारी मोठ्या उत्साहात समारोप झाला. शहरामध्ये नागवेली बारी युवा फाउंडेशन व समस्त बारी समाज बांधवांच्या वतीने महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. गाडरे जामणे उसमळी या आदिवासी गावात 19 आदिवासी बांधवांच्या वनदाव्यांना मंजुरी देण्यात आली आहे. बामणोद येथे वडलोपार्जित जागेवर घराचे बांधकाम करण्यास ग्रामपंचायतीने मज्जाव केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. ऑनलाईन वीज बिल भरून देखील विद्युत पुरवठा कट केला म्हणून यावलच्या बारजीबे कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागला आहे. यावल येथील शेख अजहर यांची नुकतेच खानदेश गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. चिंचोली येथे अज्ञात चोरट्याने थेट ट्रॅक्टरच चोरी केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा वाढदिवस साजरा करावा असं एक चित्र यावलला बघायला मिळालं. डोंगरकोटा येथील शिक्षक नितीन झांबरे यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना केक भरून साजरा केला. तर फैजपूर येथे जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचा सत्कार भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला. कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता शहरामध्ये पंचायत समिती सभागृहामध्ये संत रोहिदास यांची जयंतीनिमित्त प्रतिमापूजनचा एक कार्यक्रम पार पडला. संत रोहिदास यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या जीवनकार्याची माहिती नरेंद्र तायडे यांनी उपस्थितांना दिली. यावेळी रवींद्र निकम सह कार्यालयीन कर्मचारी अधिकारी सर्वांची या ठिकाणी उपस्थिती होती. तालुक्यातील अटरावल येथील नवसाला पावणारे मुंजोबा यांची यात्रा 25 जानेवारीपासून सुरू झाली होती. त्या यात्रेचा समारोप आज रविवारी पौर्णिमेच्या दिवशी शेवटचा वार अर्थात शेवटच्या यात्रेनं झाला. या निमित्ताने हजारो भाविकांनी मुंजोबाचं दर्शन घेतलं. त्याचप्रमाणे राज्यासह शेजारील राज्यातून या ठिकाणी भाविकांनी नवस फेरण्यासाठी गर्दी केली होती. रोडग्याचं व वर्णाचं नैवेद्य देऊन सवाद्य निघालेल्या मिरवणुकांनी मुंजोबा यात्रेत आलेल्यांचं लक्ष वेधलं होतं. मुंजोबाला नवस फेरण्यासाठी गेल्या 5 वारपासून येथे यात्रोत्सव सुरू होता. तर या यात्रोत्सवामध्ये अवालवृद्ध सर्वांनीच मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन मुंजोबाचं दर्शन घेतलं. तर या यात्रेमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता व कुठल्याच प्रकारचा इथे गैरप्रकार घडू नये म्हणून यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर यावल आगारचे व्यवस्थापक एस व्ही भालेराव यांनी व्यवस्थित एसटी बसेसचं नियोजन केलं होतं व मोठ्या उत्साहात अटरावलची ही यात्रा संपन्न झाली. शहरामध्ये नागवेली बारी युवा फाउंडेशन व समस्त बारी समाज बांधवांच्या वतीने महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. नुकत्याच शनिवारी यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सखाराम कन्याशाळेमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 31 महिलांची उपस्थिती होती. तर बारी समाजातील महिलांना संघटित करून त्यांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचं एक नवीन कार्य शहरात आता सुरू होताना दिसत आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वानुमते या बैठकीत सौभाग्यवती संगीता परमानंद बारी यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून भारतीताई विलास बारी यांची निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून सौभाग्यवती सुरेखा नामदेव आसवार, सल्लागार म्हणून सौभाग्यवती विजया दौलत खलसे, खजिनदार म्हणून सौभाग्यवती विजया शिवाजी बारी अशी कार्यकारी निवड करण्यात आली आहे. सदरच्या निवडीप्रसंगी बारी समाजातील मान्यवर महिलांची उपस्थिती होती.
तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या गाडऱ्या धामण्या उसमडी या गावातील 19 आदिवासी बांधवांच्या वनदाव्यांना मंजुरी देण्यात आली आहे. नुकतीच ही मंजुरी देण्यात आली असून भूमी अभिलेख विभागाच्या वतीने या ठिकाणी आता प्रत्यक्षात मोजमाप करून तेथे क्षेत्र संबंधित आदिवासी बांधवांना देण्यात येऊन 7-12 देखील वितरण केले गेले आहे. तालुक्यातील गाडऱ्या जामण्या उसमडी या 3 सातपुड्याच्या कुशीत असलेल्या आदिवासी पाळ्यांवरील 19 आदिवासी बांधवांचे वनदावे फैजपूर उपविभागीय प्रांताधिकारी कार्यालयात होते तेव्हा प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरवले यांनी त्याच्यावर निर्णय घेत त्या 19 वनदाव्यांना मंजुरी दिली आहे. तेव्हा आता या मंजूर वनदाव्यांपैकी 10 वनदाव्यातील प्रत्यक्ष क्षेत्राची मोजमाप भूमी अभिलेख विभागाकडून येथील भूमी अभिलेखचे उपाधीक्षक अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक अशोक जामकर, अरुण मोरे, अनिल खोले तसेच वन विभागातील वनरक्षक सतीश वाघमारे, HB बारेला, सोनाली बारेला आदींच्या उपस्थितीमध्ये मोजमापचं कार्य पूर्ण झालं आहे तर उर्वरित वनपट्टे देखील लवकरात लवकर मोजमाप होऊन संबंधितांना वितरण केले जाणार आहे. तालुक्यातील बामनोद येथील वडलोपार्जित जागेवर घराचं बांधकाम करण्यास सरपंचांनी मज्जाव केला म्हणून मांग मातंग समाज जोडणारे व्हा सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आलेली आहे. संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार त्यांनी म्हटले आहे की बामनोद तालुका यावल येथील मातंग समाजाचे उखार अनसिंगे हे 60 वर्षापासून बामनोद गावात राहत होते. आपल्या वडलोपार्जित जागेवर ते घराचं बांधकाम करीत असताना गावाचे सरपंच रणशिंगे यांना त्यांनी विरोध केला तेव्हा सदर जागा सोडा अशी नोटीस देखील ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना देण्यात आली. 60 वर्षापासून वडलोपार्जित जागेवर राहणाऱ्या रणशिंगेला घर बांधून द्यावं व त्यांना न्याय द्यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून निवेदन देताना धिम्मंत साठे, अनिल साठे, विनोद कांबळे, सागर अंभोरे, दीपक चौहान, चंदू वैराळे, सतीश गायकवाड, गणेश शिरसाळ, उखा रणसिंग सह समाज बांधवांची उपस्थिती होती. शहरात पेपरलेस व्यवहाराचा फटका एका विद्युत वितरण कंपनीच्या ग्राहकाला बसला आहे. त्याने ऑनलाईन बिल सुमारे 13,000 रुपये भरले मात्र रविवारी त्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. याबाबत प्राप्त माहिती अशी की फालकनगरमधील रहिवाशी अनंत पंढरीनाथ बारजीबे यांचं प्लॉट क्रमांक 21 विद्युत कनेक्शन आहे. त्यांना गेल्या 2-3 महिन्यापासून विद्युत बिल आलेलं नव्हतं व अचानक त्यांना 13,620 रुपयाचं बिल आलं तेव्हा हे बिल त्यांनी शनिवारी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन अदा केले. मात्र बिल अदा केल्यानंतर देखील रविवारी त्यांचा विद्युत पुरवठा कापण्यात आला तेव्हा त्यांनी सहायक अभियंता AB दमाळे यांच्याकडे तक्रार केली. मात्र नजर चुकीने सदर विद्युत पुरवठा कट झाल्याचं अभियंता AB दमाळे यांनी सांगितले असून त्यांची तक्रार येताच तात्काळ त्यांनी विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत केला आहे. मात्र ऑनलाईन विद्युत वीज बिल भरल्यानंतर देखील अशा प्रकार घडू नये अशी मागणी ग्राहकांतून होत आहे. शहरातील रहिवासी शेख अजहर यांना नुकतेच खानदेश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. समाजाप्रती सेवाभाव उद्देशाने राबवलेले विविध उपक्रम तसेच विविध प्रकारच्या केलेल्या जनजागृती व समाजसेवांना लक्षात घेता त्यांची या पुरस्कारासाठी आदिलशहा फारुकी बहुउद्देशीय संस्था आळवत तालुका चोपळा यांच्या वतीने निवड करण्यात आली होती तेव्हा नुकतेच एका कार्यक्रमामध्ये माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. सोशल वर्कर के तौर पे काम करते हैं, बहुत सी सामाजिक खिदमत इन्होंने अंजाम दी है. अजहर शेख यहाँ पर आके अपना पुरस्कार नहीं अजहर भाई, हम सभी से दुआ करते हैं कि अजहर भाई जब वहां पर पहुंचे तो हमारे हिंदुस्तान. तालुक्यातील चिंचोली येथून भर दुपारी एका ट्रॅक्टरची चोरी अज्ञात व्यक्तीने केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी घडली. यावल पोलिसात सुधाकर कृष्णा कोळी राहणार विदगाव तालुका जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार
त्यांचे ट्रॅक्टर क्रमांक MH 19 CY 5169 हे कामानिमित्त त्यांच्या ट्रॅक्टरवरील ड्रायव्हर वासुदेव कोडी राहणार चिंचोली यांनी चिंचोली गावात आणले होते. तर चिंचोली गावात पाण्याच्या टाकीजवळ लावलेले हे ट्रॅक्टर शनिवारी अज्ञात चोरट्यांनी तेथून चोरून नेले. शोधाशोध करूनही ट्रॅक्टर मिळून न आल्यामुळे त्यांनी यावल पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे. तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अघ चौधरी विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे उपशिक्षक नितीन झांबरे यांचा वाढदिवस रविवारी होता. मात्र रविवारच्या दिवशी सुटी असल्याने ते शाळेत येऊ शकले नाही. सध्या झांबरे हे यावल शहरात असतात म्हणून त्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चक्क यावल शहरात येऊन आपल्या या लाडक्या शिक्षकाचा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी यावल गाठले व स्वतः केक घेऊन त्यांना अगदी सरप्राईज देत त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी वैभव कुंभार, विश्वभूषण आढाळे, भूषण सोनवणे, योगेश साळवे, कल्याणी भारंबे, हिमाली भिरुड, तेजस्विनी चौधरी, जागृती भिरुड, तनुजा खळके, युक्ता पाटील, एकता भिरुड आदी विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती. तेव्हा आपल्या शिक्षकाप्रती आदर व प्रेम आणि ते एक प्रकारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे व कशा पद्धतीने एका शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना प्रेम व ज्ञान सर्व वाहत असताना एक सलोख्याचं एक नातं जोडतो हे यातून दिसून आले आहे. तेव्हा शिक्षक नितीन झांबरे यांना यावल न्यूज चॅनलच्या वतीने देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. फैजपूर येथे नुकतेच जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष लालचंद पाटील हे दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी भाजपचे गटनेते मिलिंद वागुर्डे यांच्या कार्यालयाला भेट दिली व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांची जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल एक छोट्याखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे गटनेते मिलिंद बापूसाहेब वागुर्डे, उद्योजक जितेंद्र पवार, भाजपचे शहर उपाध्यक्ष अनंता नेहते, समाजसेवक रवींद्र होले, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश भाऊ फेगडे, नितीन नेमाळे, अनंत नेहते, राहुल राणे, जितेंद्र वागुर्डे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.